भगवान की है आरती, पापियों
दरिन सपना मेरा लावे कभी महिमा Yeah.
सुंदर प्रकारचा श्रवण श्री शुकदेवजी महाराज या ठिकाणी सुंदर वर्णन करतात। तर हा आज आपण जो ऐकणार आहोत तो श्रीमद भागवत महात्म्य, हे भागवताचं महात्म्य आहे। हे महात्म्य 6 अध्यायामध्ये आहे। भागवतामध्ये 2 महात्म्य आहे, एक पूर्व महात्म्य आहे, एक उत्तर महात्म्य आहे। हे जे पूर्व महात्म्य आहे हे 6 अध्यायामध्ये आहे आणि जे उत्तर महात्म्य आहे ते 4 अध्यायामध्ये आहे आणि बाकीचे त्याला 12 स्कंद आहेत। तर जे पूर्व महात्म्य आहे ते पद्म पुराणातून घेतलेलं आहे। कारण का श्री व्यास महर्षींनी 17 महापुराण 18 उपपुराणांची रचना केली होती। तुम्हाला माझी भाषा कळते ना? एकदा म्हणा जय जय श्री राधे, वरती हात करू, सगळ्यांनी म्हणायचं, लाजायचं अजिबात नाही, वरती हात करू, जय जय श्री राधे। रूपाय विश्वोत्पत्यादिहेतवे हितापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। हा जो प्रथम श्लोक आहे महात्म्यातला, कशी ती विद्या, कसं श्रीमद भागवत महापुराणाची कथा अर्जित केली आणि कसं काय परीक्षित राजाला ऐकवली। तर हे श्री शुकदेवजी कोण आहेत? तर हे श्री शुकदेवजी राधाराणीचे पालितछुक आहेत। राधाराणीने एक मणिपिंज सोन्याच्या पिंजऱ्यामध्ये श्री शुक, शुक म्हणजे कोण? पोपट। पोपट माहिती आहे ना? म्हणा मग जय जय श्री राधे। अजून थोडस मोठ्याने जय जय श्री राधे। गोपी कदाचित मणिपिंजरस्थं शुकं वचो वाचयितं प्रवृत्ता ज्ञानंद कंद व्रजचंद्र कृष्ण गोविंद नामो धर्माधवेति। तो गोपी कदाचित, गोपी कोणाला म्हटले? श्री राधाराणीला म्हटलेले आहे। राधाराणीचं नाव हे श्रीमद भागवत महापुराणामध्ये कुठेही वर्णन केलेलं नाहीये। कारण का, एकदा जरी राधेचं नाव घेतलं जायचं तरी भगवान श्री शुकदेवजींना 6-6 महिन्यांची समाधी लागत होती। म्हणून, कारण का, गुरु होत्या आणि त्या अर्थाने सुद्धा गुरुचं नाव घेऊ नये आणि समाधी लागत होती या कारणाने सुद्धा या ठिकाणी नाव घेतलेलं नाहीये। मग त्यांना गोपी म्हणून संबोधित केलेलं आहे। म्हणून गोपी कदाचित मणिपिंजरस्थम, एका मणीच्या सोन्याच्या पिंजऱ्यामध्ये शुकं वचोवाचयितं प्रवृत्ता, त्या शुकदेवजींना त्यांनी पालित शुक म्हणून त्यांना ठेवलेलं होतं। आणि काय शिकवायचं रोज? आनंद कंद व्रजचंद्र कृष्ण गोविंद दामोदर माधवेति। त्या पालित शुकाला रोज ते काय शिकवायच्या?
श्री श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी नाथेति नामहि मुहुर्वदन्ति मुहुर्वदन्ति मते बार बार राधा रानी त्या सुखदेवजींना बार बार भगवंताचं नाम चिंतन करायला शिकवायच्या त्याच प्रकारे तो सुखदेव काय करायचे नाम चिंतन भगवंताचं करायचे एक दिवस मात्र इकडे नारद महर्षी माता पार्वतीकडे आले कैलासावर आणि आल्याच्या नंतर आता काय करावं तर नारदांनी त्या ठिकाणी येऊन माता पार्वतीला क्रोधिस्त अवस्थेमध्ये करुणे गेले कसे काय केले आल्याच्या नंतर माता पार्वतीला वंदन केलं मातारानी साष्टांग दंडवत कसे आहात ठीक आहे अच्छा महादेव कुठे गेले मात्र माता पार्वतीला चिडून देण्याचं काम केलं अच्छा तुम्हाला माहिती आहे तुमचे पतिदेव कधी कुणाकडे जातात हे तुम्हाला ठाऊक नसतं बरं हे तर मला मान्य पण तुमच्या पतिदेवाच्या गळ्यामध्ये जी मुंडमाळा आहे ती कोणाची माहिती तुम्हाला अच्छा मला हे पण नाही माहिती हे नाही माहिती अहो त्यांना आल्यावर विचारा की ही मुंडमाळा कोणाची घालतात दुसरी गोष्ट मला न विचारता एवढ्या दिवस जातात तरी कुठे हे मात्र तुम्ही विचारा त्यावेळेस मात्र नारद महर्षींनी अतिशय क्रोधिस्त रूपामध्ये माता पार्वतीला त्या ठिकाणी केलं आणि तिथून मात्र निघून गेले इकडे माता पार्वती अतिशय क्रोधित झाल्या आणि क्रोधित होऊन कुठे गोप गोखड्यामध्ये जाऊन बसल्या कारण पहिल्याच्या माता मावळ्या काय करायच्या राग आला की गोप भवन बनवलेलं असायचं गोप भवन माहिती नाही पहिले काय होतं एक पतिदेवाकडून एखादी गोष्ट साध्य करायची असली किंवा मंजूर करायची असली परवानगी काढायची असली किंवा एखादी गोष्ट पाहिजे असली तर काय करायचं राग धरून एक असं भवन बनवलेलं असायचं भवन म्हणजे एक अशी रूम बनवलेली असायची त्या रूम मध्ये जाऊन त्या महिलेने बसायचं मग तिथे ते पतिदेव जाणार त्यांना मनवणार आणि त्यांच्या मनातली जी गोष्ट आहे जी इच्छा आहे ती पूर्ण करणार मग असं पहिले जे भवन होतं त्याला काय नाव होतं गोप भवन म्हणजे क्रोधिस्त अवस्थेमध्ये त्या ठिकाणी बसलं जायचं म्हणून त्याला काय म्हणायचे कोप भवन मग त्यावेळेस मात्र माता पार्वती त्या कोप भवनात जाऊन बसल्या इकडे भगवान भोलेनाथ आले समाधिस्त अवस्थेमध्ये होते परत ज्यावेळेस आले भगवान भोलेनाथांनी पाहिलं की रोज मी ज्यावेळेस वापस यायचो तर आल्याच्या नंतर इथे माता पार्वती स्वतः माझ्यासाठी माझ्या स्वागतासाठी या ठिकाणी असायच्या आता गेल्यात तरी कुठे सगळ्या शिवगणांना विचारलं माहिती नाही आणि त्यावेळेस कळलं की माता पार्वती कुठे आहेत कोप भवनात जवळ बसले आहेत तिथे गेले भोलेनाथांनी सांगितलं देवी माझ्याकडून काही चूक झाली का काही अपराध झालाय का की तुम्ही आज कोप भवनात येऊन बसलं काय झालंय सांगितलं मला तुम्ही गोष्ट सांगत नाही काय की तुम्ही जाता तरी कुठे हे मात्र मला जात असताना सांगून जात नाही आणि एवढ्या दिवस कुठे राहता हेही मला माहिती नाही दुसरी गोष्ट अशी की तुमच्या गळ्यामध्ये हे ज्या मुंडमाळा आहेत ना या कुणाच्या आहेत हे सुद्धा मला ठाऊक नाही बस एवढीशी गोष्ट यासाठी तुम्ही क्रोधित झालात अहो माता अहो देवी मी जर इथून जर गेलो नाही कारण का मी कोणासाठी जातो भक्तासाठी जातो तुम्ही जशा या जगतजननी आहात सगळ्या जगताच्या माता आहात त्याच प्रकारे मी सुद्धा जगत पिता आहे मी सगळ्या जगताचा कोण आहे पिता आहे वडील आहे म्हणून माझं ते थोडस अजून मोठ्याने जय जय श्री राधे तभी भोलेनाथ श्री माता पार्वती को लेकर के एक वट क्षकिणीची आहे क्यों क्योंकि कथा सुनाती थी धन्य धन्य गिरिराज कुमारी अरे गिरिराज कुमारी आप तो धन्य क्यों क्योंकि पूछे रघुपति कथा प्रसंगा आपने तो मुझसे ऐसा प्रसंग पूछा है ऐसे कथा पूछी है जो रसमयी है जो अमृत है और एक बार ये अमृत कोई पी ले एक बार ये अमृत कोई धारण कर ले तो वो तो अमर ही है उसको कोई मृत्यु आ नहीं सकती तो इसी प्रकार माता रानी को लेकर के बताया कि आपको एक ही जगह सात दिन सात रात बैठना पड़ेगा और इस कथा को सुनना पड़ेगा जब तक ये कथा पूरी ना हो जाए तब तक आप वहां से उठ नहीं सकती और कहीं देख भी नहीं सकती आपको ये ध्यान करके
सुनना भी पड़ेगा और इसका बार बार मनन चिंतन करना पड़ेगा। मैं बताया करूंगा, आप सुनेंगे खाली, ठीक है मैं सुनूंगी। और क्या वेश मात्र दो ही पति पत्नी माता पार्वती और भगवान भोलेनाथ वटवृक्षाच्या खाली त्या ठिकाणी मात्र आले। आल्याच्या नंतर इकडे भगवान भोलेनाथांनी सुंदर प्रकारचा जय जयकार केला। श्री भागवत भगवान सुंदर प्रकारचा मोठ्याने जो मणिपिंज त्या सोन्याच्या पिंजऱ्यामध्ये जो पालित शुक आहे ना, त्या पालित शुकाच्या कर्णरंध्रावर कानावर तो जयघोष गेला। आणि जयघोष ऐकल्या बरोबर शुकदेवांनी अचानकपणे कान तटस्थ करून निद्रिस्त अवस्थेमधून बाहेर आले, विचार केला, अरे भोलेनाथांचा जयघोष आणि ते पण साक्षात भागवत भगवंताचा, आता मात्र मला ही कथा ऐकावी लागते। मातारानीची त्या ठिकाणी राधाराणीला विनंती केली, हे राधे, हे राधाराणी, तुम्ही माझ्या गुरु आहात, तुम्ही मला भगवंताचं नाम चिंतन घ्यायला शिकवलं, पण मात्र गुरु असल्या कारणाने मी तुमचा शिष्य आहे आणि मी शिष्य असल्या कारणाने एक विनंती करतो की मला या भूतलावर जाऊ द्या। का जायचंय तुला? मला भगवंताची कथा ऐकायची, मला भगवंताच्या बाललीला ऐकायच्या, भगवंताचा विवाह ऐकायचा, भगवंतानी कसा संसार केला, भगवंतानी या संसारात आल्याच्या नंतर या मृत्यू लोकात आल्याच्या नंतर कसं विचरण केलं, काय केलं, कोणाला उपदेश दिला, कोणाचा उद्धार केला, मला या सगळ्या कथा ऐकायच्या, भगवंताच्या भक्ताची कथा ऐकायची। म्हणून हे राधाराणी मला जाण्याची अनुमती द्या। त्या वेळेस मात्र राधाराणीने शुकदेवजींना सोडलं आणि तिथून मात्र ते शुक उडत उडत कुठे आले, या भूतलावर आले। आणि ज्या ठिकाणी माता पार्वतीला भगवान भोलेनाथ कथा श्रवण करून देत होते, ऐकवीत होते, तिथे मात्र त्या वटवृक्षाच्या वरती तिथे श्री शुकदेवजी एका पोपटाच्या रूपामध्ये येऊन बसले। खाली मात्र सुंदर प्रकारचा जयघोष झालेला होता आणि कथा प्रारंभ झालेली होती। महात्म्य ऐकलं होतं आणि जसे जसे भगवान भोलेनाथ कथा ऐकत होते तशा माताराणी काय करीत होत्या, हरिओम 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 हरिओम, ओंकार शब्द त्या ठिकाणी काय करत होत्या, त्या आपल्या मुखातून उच्चारित होत्या। कारण का, भगवान भोलेनाथांनी सांगितलं होतं जर तुम्हाला झोप आली तर मला कळलं पाहिजे की नाही की तुम्ही कथा ऐकताय की नाही, मला तसं कळलं पाहिजे की मी तर सांगते पण तुम्हाला ही कथा कळते आणि तुम्ही ऐकताय की नाही की तुम्हाला झोप येते हे मला कळलं पाहिजे। म्हणून तुम्ही सुद्धा मधी मधी जय जय श्री राधे, थोडं साधून मोठ्याने जय जय श्री राधे, तुम्ही सुद्धा मध्ये मध्ये राधाराणीच्या नावाचं उच्चारण करत राहायचं। पक्षी असा आहे या भूतलावर ज्याने काही जरी आपल्या कानाने ऐकलं तर त्याला उच्चारण करून करता येतं, ते म्हणजे कोण, तर ते पोपट आहे। तर त्या पोपटाच्या रूपामध्ये श्री शुकदेवजी वरची एका फांद्यावर फांदीवर बसलेले होते आणि आता गेल्या 6 दिवसापासून ओंकार शब्दाचं उच्चारण त्यांच्या कानावर पडत होता, ते कथा ऐकत होते। आणि त्यावेळेस मात्र श्री शुकदेवजींनी विचार केला, हा जर ओंकाराचा शब्द आता माता पार्वतीने तर थांबवला, त्या निद्रिस्त झाल्या, पण मात्र मी जर नाही उच्चारला तर भगवान भोलेनाथ पुढची कथा ऐकवणार नाही, आणि जर कथा नाही ऐकवली तर माझे अर्धे वाटत तर राहील, काय करायचं। तिथे मात्र आता रोज रोज ओंकार शब्द ऐकत होते, तिथे त्यांचा पाठांतर झाल्यामुळे एक अनुकरण ते करू लागले, माताने बंद केला। आणि इकडे मात्र कथा सांगत असताना स्वयं श्री शुकदेवजी ओंकार शब्द उच्चारू लागले, हरिओम 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 हरिओम, म्हणजे मी कथा ऐकते याचा इशारा देऊ लागले। आणि त्यावेळेस मात्र भगवान भोलेनाथांची सुंदर सगळी कथा श्रवण करून सांगणे झाली। आणि त्यावेळेस मात्र कथा संपल्याच्या नंतर पुन्हा मोठ्याने जयघोष केला, बोले श्री भागवत भगवान की, सुंदर प्रकारचा मोठ्याने जयघोष झाला। आणि जयघोष झाल्याबरोबर ते जयघोषाचे शब्द जसे माता पार्वतीच्या कर्णावर पडले, कानावर पडले, तर पुन्हा निद्रिस्त अवस्थेतून बाहेर आल्या। अरे कथा झाली, अच्छा मी तर इथपर्यंतच ऐकली होती, इथून पुढची कथा तर मी सगळी झोपेत काढली, मला तर ऐकूच आली नाही, काही कळलंही नाही। त्यावेळेस मात्र भगवान भोलेनाथांना वाटलं, अच्छा तुम्ही तर कथा नाही ऐकली, मग कथाला होकार देणारे कोण होते, ओंकार शब्दाचं उच्चारण करणारे कोण होतं। त्यावेळेस मात्र इकडे तिकडे पाहिलं तर कोणीही दिसलं नाही, पण वरती ज्यावेळेस पाहिलं तर वरच्या फांदीवर श्री शुकदेवजी बसलेले होते, तेही पोपटाच्या स्वरूपामध्ये। ज्यावेळेस भगवान भोलेनाथांनी पाहिलं, अच्छा हा
या शिकाणी ही कथा ऐकली आणि ती पण चोरून ऐकली मला न सांगता ऐकली बघा कधीही ज्ञान हे चोरून घेऊ नये बरं का म्हणून समोरून घ्यावं त्यावेळेस मात्र भगवान भोलेनाथांना अतिशय राग आला रागी क्रोधाच्या भरेमध्ये त्यावेळेस मात्र स्वतःचा त्रिशूळ काढला आणि श्री सुखदेवजींना मारण्यासाठी धावू लागले श्री सुखदेवजी पुढे पळू लागले पाठीमागून भोलेनाथ पळू लागले पळता 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 गोण्यामध्ये आले आणि गोणार आल्याच्या नंतर व्यास महर्षींची त्या ठिकाणी जी कुटिया होती त्या कुटियामध्ये त्यांची पत्नी भीतिका पिंगला त्या ठिकाणी आतमध्ये बसलेली होती त्या पिंगलाच्या प्रवेश केला आणि मुखातून प्रवेश करून कुठे बसले तर पोटामध्ये जाऊन बसले इकडे मात्र भगवान भोलेनाथ पळत पळत पाठीमागून जसे आले पाहिलं तर व्यास महर्षी तिथे परत येत होते व्यास महर्षीने आल्याच्या नंतर त्यांना स्वागत केलं आई भोलेनाथ आई वंदन हे दंडवत आपका यहाँ आना कैसे हुआ जरा बताइए बताइए अचानक से यहाँ इतने दौड़ते हुए क्यों आ रहे हैं क्या हो गया तभी भगवान बोले अरे एक चोर तुम्हारे यहाँ पे आया है वो चोर को निकालो बाहर अच्छा चोर कौन चोर मैंने तो कोई नहीं देखा अच्छा एक चोर तुम्हारी पत्नी के अंदर घुस के उसने प्रवेश कर लिया मुख से अंदर गया है वो पेट में है उसको निकालो बाहर निकालो उसने क्या किया चोरी से उसने अमृत कथा श्रवण किए है उसको मैं तो मार के ही रहूंगा अच्छा आप तो बोलते हैं कि उसने अमृत कथा श्रवण की है और एक बात बताइए मुझे भोलेनाथ उसने अमृत कथा अगर श्रवण की है तो आप उसके उससे मार कैसे पाएंगे क्यों क्योंकि उसने अगर अमृत प्राशन किया है वो तो अमर हो गया अब तो मर भी नहीं सकता है आप तो उसको मार भी नहीं सकते मारेंगे भी तो मरेगा ही नहीं इसलिए कृपा करिए अब उसको छोड़ दीजिए आप यहाँ से आप पधारिए तो त्यावेळेस मात्र भगवान भोलेनाथ तिथून वापस आले राहिलेली जिथून कथा माता पार्वतीची सुटली होती तिथून पुन्हा प्रारंभ केली आणि सुंदर प्रकारे माता पार्वतीने सगळी कथा श्रवण केल्याच्या नंतर मातेला सुद्धा अमरत्व प्राप्त झालं आणि इकडे मात्र ते श्री सुखदेवजी देवापासून आतमध्ये पिंगलेच्या व्यास महर्षींच्या पत्नीच्या मुखामध्ये प्रवेश त्यांनी पोटात केलेला होता त्याच पोटात मात्र 12 वर्ष राहिले किती 12 वर्ष बाहेर येण्यास तयार नाही जन्म घ्यायला तयार नाही आणि त्यावेळेस मात्र श्री व्यास महर्षींनी सुद्धा विनंती केली हे की हे प्रभू आता तुम्ही मात्र जन्म घ्या कारण का 12 वर्षापासून माझ्या पत्नीला देखील त्रास होतोय आणि तुम्ही जर या भूतलावर जन्माला आलात तर काहीतरी कल्याणाचा मार्ग सुद्धा या भूतलावरच्या लोकांना भेटेल आणि तुम्ही जन्म घ्या त्यावेळेस मात्र आतून श्री सुखदेवजी सांगायचे की मी जन्म घेऊ शकत नाही कारण का मी जन्म घेतल्या बरोबर इथली जी ही जी भगवंताची माया आहे ही मला काय करेल ग्रासून घेईल म्हणून मी जन्म घेऊ शकत नाही त्यावेळेस मात्र भगवंताने सांगितलं की चिंता करू नका काळजी करू नका मी माझी ही माया तुमच्यावर येणार नाही तुम्ही जन्माला या वचन दिल्या बरोबर श्री सुखदेवजींनी जसा जन्म घेतला तर जन्म घेतल्या बरोबर श्री सुखदेवजी लहान बाळाच्या स्वरूपातून मोठे 12 वर्षाचं लेकरू मात्र दिसू लागलं बोलिये श्री सुखदेवजी भगवान त्यावेळेस मात्र यम प्रवर्जन पुण्य एका जन्माचं पुण्य नाही आणि आपलं पुण्य या पुण्यात सगळ्यात मोठा वाटा त्या ठिकाणी आमचे जे भाऊ आहेत आपले जे गिरीधर भाऊ आहे त्यांचाही फार मोठा वाटा आहे आणि तुम्हा सगळ्यांचं मार्गदर्शन आहे श्री संत तुकडोजी महाराजांची कृपा आहे आणि हे सगळं पुण्य ज्यावेळेस एकत्र आलं ना तर त्यावेळेस मात्र तुम्हा आम्हा सगळ्यांना श्रीमद भागवत महापुराणाची ही कथा ऐकायला भेटते माय बाप ही कथा ऐकण्यासाठी ज्यावेळेस परीक्षित राजाला श्री सुखदेवजी कथा ऐकवत होते ना कथा सांगत होते परीक्षित राजा ऐकत होते नवे नवे सगळे संत मंदिरी त्यांच्या सोबत तिथे ऐकत होती त्यावेळेस मात्र देवतांना सुद्धा वाटलं की ही कथा ऐकल्याच्या नंतर अमरत्व प्राप्त होतं कोणाला वाटलं देवतांना सुद्धा हे कळलं कारण कळल्याच्या नंतर सगळे देवी देवता काय केले इंद्र आदित सगळे देवी देवता त्यांनी जो अमृताचा भरलेला कलश कुठे जो स्वर्गामध्ये ठेवलेला तो कलश मात्र घेऊन आले आणि श्री सुखदेवजी समोर काय म्हणतायत की बाबा तुम्ही मात्र काय करा कथा सुद्धा प्रयच्छस्व गृहीत वैव सुधा मिमाम तुम्ही काय करा
ही जे आमचा भरलेला अमृताचा कलश आहे ना, ही अमृत मात्र तुम्ही परीक्षित राजाला देऊन टाका, आणि तुमचं जे कथारूपी अमृत आहे ते मात्र तुम्ही परीक्षित राजाला न देता तुम्ही देवतांना द्या. आणि असं ऐकल्याच्या नंतर श्री सुखदेवजींना मात्र त्या ठिकाणी थोडस हसू आलं. आणि त्यावेळेस मात्र फार सुंदर या ठिकाणी श्री सुखदेवजी म्हणतात की कस वसुधा कथा लोके वाच निर्महान ब्रह्मरा तो विचार्य तदा देवास. सुखदेवजी म्हणतायत की वसुधा व कथा लोके, अरे तुमची कुठे सुधा, तुमचं कुठे अमृत, आणि कथा लोके कुठेही कथा आपण म्हणत नाही का कधी कहा राजा भोज और कहा गंगोत्री. त्याच प्रकारे या ठिकाणी सुद्धा म्हणताय व काच व मणी महान. मला एक सांगा, सुंदर एखादा मणी, अमूल किमतीचा मणी आणि एखादा काच, काच माहिती ना, ज्याच्यात आपण सगळ्यांना बघतो, स्वतःला बघतो, स्वतःचं मुख बघतो, तो शीशा, तो आरसा, तो आरसा, तो काच आणि अमोल किमतीचा मणी, याची बराबरी होईल का दादा? नाही होऊ शकणार. त्याच प्रकारे श्री सुखदेवजी म्हणतात तुम्ही मणीला आपण जरी टाकलं, खाली फेकलं जरी, पण तो अमोलच किमतीचा राहील. आणि तो त्याच प्रकारे काच जरी खाली फेकला, काच तुटला की त्याची किंमत गेली, त्याला काही किंमत नसते. त्याच प्रकारे श्री सुखदेवजी सांगतात ही जी कथा आहे ना, ही अमोल किमतीच्या हिऱ्यासारखी. कथा व सुधा लोके, तुमची ती सुधा आहे ना, ते एका आरशासारखं, एका काचासारखं पडलं की गेलं. कारण का जो व्यक्ती स्वर्गामध्ये जातो त्याने एकदा अमृत पिलं, ते अमृत त्याला कधीपर्यंत प्राप्त होत? स्वर्गात गेलेली व्यक्ती अमृत पितच असत. कधीपर्यंत? जोपर्यंत त्याच्या पुण्याचा साठा आहे. एकदा पुण्य संपलं की त्याचं स्वर्गातून पुन्हा आगमन कुठे होत? भूतलावरच होत. म्हणून या अमृताची आणि या कथारूपी अमृताची जोड लागू शकत नाही. त्यावेळेस मात्र ब्रह्मरातो विचारयम तदा देवांजहासह, देवतांचं असं बोलणं ऐकून सुद्धा त्या ठिकाणी श्री सुखदेवजींना हसू आलं. पुढे मात्र अशी श्रीमद भागवती वार्ता सुराणामपि दुर्लभा, अशी श्रीमद भागवत रूपी कथा सुद्धा देवतांना सुद्धा दुर्लभ आहे. त्यांनी ते सुद्धा ऐकू शकत नाही. त्यांनी जर ठरवलं की आम्हाला ऐकायचं तर त्यांना सुद्धा ही भेटू शकत नाही जी कथा तुम्हा आम्हाला आज भेटलेली आहे. म्हणून मायबाप फार मोठं पुण्य आहे. आणि अशी कथा मायबाप श्री सुखदेवजी मात्र या ठिकाणी 88,000 ऋषी मुनींसमोर श्री सुखदेवजींनी शौनकजींनी असा प्रश्न करावा की सूतजींनी मात्र सुंदर प्रकारचं त्याचं उत्तर देत असताना कधी गणेश पुराण ऐकावं, असा एक प्रश्न करावा की त्या प्रश्नाचं उत्तर देवी भागवतामध्ये असावं तर पूर्ण देवी भागवत त्यांनी श्रवण करावं, असा एक प्रश्न करावा श्री सुखदेव शौनकजींनी की त्याचं उत्तर मात्र विष्णू पुराण असावं तर विष्णू पुराण त्या ठिकाणी श्रवण करावं. अशा प्रकारे 17 महापुराण 18 उपपुराण ऐकल्याच्या नंतर ही सुंदर भागवती वार्ता, सुंदर श्रीमद भागवत कथा मात्र इथे ऐकवत आहेत. काय ते एक वेळेस मात्र बद्रिकाश्रम मध्ये शंकादी ऋषी नारद महर्षींना ही कथा ऐकवत होते. त्यावेळेस मात्र प्रश्न असा उठला, शौनक महर्षींनी प्रश्न केला की लोकविग्रह मुक्तस्य नारदास्तिरस्य च विधी श्रवे कुटप्रीती संयोग कुत्र तैसह. शौनक महर्षींनी हात जोडून श्री सुतजींना महाराजांना विचारलं की हे सुतजी महाराज, तुम्ही तर सांगतायत की संकादी ऋषींनी बद्रिकाश्रम मध्ये 7 दिवस साप्ताहिक कथा नारद महर्षींनी तिथे बसून श्रवण केली, कसं काय हे ऐकता? कारण नारद महर्षी एका जागेवर स्थिर होऊ शकत नाही, हे कसं काय सिद्ध होईल? त्यावेळेस मात्र सुंदर प्रकारची भक्ती महाराणाची महाराणीची कथा या ठिकाणी श्री सूतजी वर्णन करत आहेत. कथं ब्रह्म दीनमुख कुतश्चिन्तातुरो भवान् त्वरितं गम्यते कुत्र कुतश्चागमनं तव. त्यावेळेस मात्र सुंदर प्रकारे एक वेळेस भक्ती महाराणी थांबवलं. कसं थांबवलं? तर एक वेळेस नारद महर्षी या भूतलावर विचरण करत होते. अहम तो पृथ्वी व्यातो, कोणाला सांगताय?
तर हे संकादी ऋषींना सांगू राहिले की काय की अहम तो पृथ्वीं व्यापतो ज्ञात्वा सर्वोत्तमां इति. मी पृथ्वी पर गया था, मी धरती पर गया था और वहां जाने के बाद मुझे उत्तम प्रकार से जानकार हुआ. मैं पुष्कर में गया, पुष्करम च प्रयागम च काशीम गोदावरीम तथा हरिक्षेत्रम कुरुक्षेत्रम श्रीरंगम सेतु वंदनम. मैं हरेक तीर्थ में गया, हरेक तीर्थ का दर्शन किया, लेकिन वहां जाते समय एक बार मुझे एक ऐसी स्थिति ज्ञात हुई. मैंने ऐसा एक दर्शन किया, कहा तो एक पीड़ित एक तरुणी वहां पे बैठी थी. उसको बहुत कष्ट हो रहा था और उसकी गोदी में दो युवा युवक पुरुष दो सोए हुए थे, मूर्छित अवस्था में थे. ऐसा मैंने दृश्य वहां पे देखा और जब मैं वहां से गुजरा तो कथम ब्रह्मन दीन मुख कुतश चिंता करो भवान त्वरितं गम्यते कुत्र कुतश्चागमनं तव. तब मैंने उससे पूछा कि अरे बालिके, तुमको क्या दुख है, क्यों चिंता में हो, क्या कारण है तुम्हारी चिंता का. त्वरितं गम्यते कुत्र, तुम कहां जाने वाली थी और क्यों यहां पे बैठी हो. कुतश्चागमनं तव, तुम्हारा आगमन कहां हुआ है. तब मैं उससे पूछता तो गतवित्थो एता जना, तो उसने कहा कि मेरा नाम भक्ति है और मेरे जो ये दो पुत्र है, ये जो मेरी गोदी में सोए हुए हैं, मूर्छित अवस्था में है, मेरे दो पुत्र है. इनको मूर्छित अवस्था क्यों आन पड़ी है, क्योंकि एक का नाम है ज्ञान और दूसरे का नाम है वैराग्य. तभी जाते समय उस बाला ने कहा था कि भोगो साधु क्षणम तिष्ठा मच्चिंताम अपिनाशय दर्शनम तव लोकस्य सर्वता गहरम परम. मैं वहां से गुजर रहा था तो उसी बालिके ने मुझे रोका था कि अरे साधु, भोगो साधु, रुक जाओ साधु, रुक जाओ. क्यों? क्षणम तिष्ठ, क्षण भर के लिए तो रुक जाओ, एक क्षण के लिए यहाँ रुक जाओ. क्यों? मच्चिंताम अपिनाशय, मेरी चिंता दूर करो. क्यों? क्योंकि दर्शनम तव लोकस्य सर्वता गहरम परम, तुम्हारा दर्शन करने के बाद ऐसा कहते हैं कि सभी पापों का नाश हो जाता है. क्यों? क्योंकि तुम साधु हो. मैं बाप ये ठिकाने एका शास्त्रकाराने फार सुंदर वर्णन केले. गंगा पापम राशि तापम दैन्यम कल्पतरुस्तता पापम तापम च दैन्यम च हरंती संत सज्जनः. मैं बाप गंगेमध्ये स्नान केल्याच्या नंतर आपली जी केलेली पाप आहेत ती स्नान केल्याच्या नंतर दूर होत असतात, है की नाही. पण संत ही अशी आहे की संतांची तू अंघोळ केल्याच्या नंतर नाही तर केवळ संतांचं दर्शन केल्याच्या नंतरच आपल्या अंगातली सगळी पाप बाजूला होतात आणि त्यांचा नाश होतो असे. कारण का वृक्ष कवून फल बके नदीन संचय नीर आणि परमार्थ के कारण साधून धरा शरीर. मला एक सांगा, एखाद्या झाडाला फळ येत असली ते फळ स्वतः झाड खात का? काहीतरी तो म्हणा, असं असं तरी करा. कळती ना माझी भाषा, कळती ना? एकदा म्हणा जय जय श्री राधे. आवाज येत नाही, मारला आवाज जास्त यायला लागला, व्यक्ती असून थोडस अजून मोठ्याने जय जय श्री राधे. दादा तुम्हाला सुद्धा सुटका नाही बर का? सगळ्यांनी या ठिकाणी जेवढीही या ठिकाणी बसलात ना तर एक नाम एवढे नाम उच्चारण करत असताना मात्र सगळं काही बाजूला सांगून द्यायचं आणि निडर होऊन निसंकोच प्रमाणे एकदम मोठ्याने नाम घोष करायचा जय जय श्री राधे. मी काय सांगत होते, एखादं झाड स्वतःच फळ ग्रहण करत का, खात का? नाही खात ना. मग ज्या नदीने जे झाड स्वतः फल उत्पत्ती करत, जन्माला घालत आणि ते फल पिकवतो ते झाडालाच अडकलेलं असतं, तरी ते झाड स्वतः खाऊ शकत नाही. मग त्याच प्रकारे नदीन संचय नीर, नदी सुद्धा ज्या वृक्षाला ती सिंचत असते, ज्या वृक्षाला ती लहानाचं मोठं करत असते पाणी देऊन देऊन, त्या वृक्षाच जर लाकूड त्या नदीमध्ये वाहू लागलं तर ती डुबवते का त्याला? नाही डुबवत, कारण का ती तिने सिंचय केलेलं त्याला मोठं केलेलं असतं. त्याच प्रकारे परमार्थ के कारण साधून धरा शरीर, त्याच प्रकारे परमार्थासाठी जर कोणी शरीर धारण केलेलं असेल ना तर ते
साधू महात्म्यांचं आहे. म्हणून त्या भक्ती महाराणी साधूला नारद महर्षींना थांबवलं आणि सांगितलं की माझी ही चिंता दूर करा. मग सांगितलं ही चिंता का आहे, तर माझे हे दोन वैराग्य आणि ज्ञान हे दोन माझे मुलं आहेत. इथे आल्याबरोबर मी वृंदावनात आल्याबरोबर ते माझे मुलं काय झाले, मूर्छित अवस्थेला झाले. त्यावेळेस मात्र अच्छा वृद्धौ द्रौपदी तो पार्श्वे निश्व संताव चेतनो श्रू शांती प्रबोधती रुदती चतोपुरा. तुम रो मत, चिंता ना करो बालिके, मी कुछ करता हूँ. त्यावेळेस मात्र त्या ज्ञान वैराग्याला जागवण्यासाठी सुंदर प्रकारे गीता पाठ नारद महर्षींनी त्या ठिकाणी केला, पण तरीही ज्ञान वैराग्य जागे झाले नाही. एवढंच नाही, अनेक प्रकारची वेद पाठ सुद्धा त्या ठिकाणी केला, तरी सुद्धा जागे झाले नाही. वेद स्तुती ऐकवली तरी सुद्धा जागे झाले नाही. तरी मात्र ते मूर्छित अवस्थेतच राहिले. आणि त्यावेळेस मात्र दुर्बलाहम चिरंग्याता पुत्राभ्यासह मंदाग्रहा वृंदावनं पुनः प्राप्य नविनी स्वरूपिणी. त्यावेळेस मात्र भक्ती महाराणी सांगू लागली, इथे ऐकल्याच्या नंतर मी तर तरुणी झाले, पण माझे दोघही पुत्र काय केले, वृद्ध अवस्थेला प्राप्त झाले. क्रोधाच्या भरामध्ये त्या ठिकाणी नारद महर्षींना सांगू लागली, माझ्या या दोघही मुलांचं जर वृद्ध अवस्था दूर झाली नाही आणि त्यांचे हे कष्ट जर दूर झाले नाही, तर मी तुम्हाला सांगते की इदं स्थानं परित्यज्य विदेशं गम्यते मया, मी या स्थानाला सोडून देईल, मी भारत देशाला सोडून देईल आणि भारत देश सोडून विदेशं गम्यते मया, मी विदेशात जाऊन राहील, मला इथे राहण्याची गरज नाही, तिथे जाऊन मी माझ्या दोघेही पुत्रांना तरुण अवस्थेला जाऊन प्राप्त करून देईल, पण मात्र मी इथे राहणार नाही. आणि तुम्हाला जर वाटत असेल तुमच्या भारतामध्ये भक्तीने राहावं, भक्ती महाराणीने निवास करावा, तर तुम्ही काय करा, माझ्या या दोघेही पुत्रांना तरुण करून द्या, त्यांना मूर्छित अवस्थेतून बाहेर आणा. त्यावेळेस मात्र तिथे नारद महर्षी समजू लागले की हा दोष तुमचा नाहीये, किंवा या राहणाऱ्या लोकांचा नाही, तर हा दोष कोणाचा आहे, तर हा दोष कलीचा आहे. तर या ठिकाणी या कलियुगामध्ये सगळ्यात जास्त जर महत्त्व कोणाला असेल ना, महत्व जर कोणाला असेल तर ते केवळ भगवंताच्या नामचिंतनाला आहे. कारण यत फलम नास्ति तपसा न योगेन समाधिना तत् फलम लभते सम्यक कलौ केशव कीर्तना. कलियुगामध्ये सगळ्यात जास्त महत्व कशाला आहे, तर कीर्तनाला आहे, नामसन कीर्तनाला आहे. म्हणून मोठ्याने म्हणा जय जय श्री राधे, अजून थोडस मोठ्याने जय जय श्री राधे. कलियुगामध्ये सगळ्यात जास्त महत्व कशाला आहे, तर नामाला आहे. म्हणून या तुम्ही आम्ही सुद्धा या एका भजनाचा आनंद आपण सगळे घेऊया. रहे मेरे मुख में सदा तेरा नाम, रहे मेरे सदा तेरा नाम, मुरादा के शाम ओ मेरा कृष्णा.
वृंदावन जाओ जज की लता पता में राधे राधे गाओ राधे राधे आत्मदेव ब्राह्मण वनामध्ये निघून गेले आणि वनात गेल्याच्या नंतर त्या ब्राह्मण देवतेंनी मात्र तिथे काय करावं तर जाता जाता मायबाप एका संतांची भेट मात्र त्यांना झाली एका ब्राह्मणांची भेट आणि सांगितले की हे ब्राह्मण देवता एक यती भेटले जे संन्याशी होते त्यांनी सांगितले की मुंच ज्ञानम प्रजारूपम बलिष्ठा कर्मणोगती विवेकम तू समासाध्य तेज संसार वासना अरे संसार को त्याग करके आए हो तुम्ही संसाराला त्यागून आलेला आहात काय कारण सांगितलं हे महात्मन माझ्या जीवनात सगळे सुख सुविधा आहेत पण कमी मास्टर एक मात्र एकाच गोष्टीची आहे ती म्हणजे माझ्या जीवनात मला पुत्र प्राप्ती नाहीये संतान प्राप्ती नाहीये पण आता मात्र तुम्ही भेटलात ना माझं तुम्ही भविष्य पा त्यावेळेस मात्र हात दाखवून जे भविष्य ते यतीने पाहिलं त्या आपल्या संन्याशी महात्म्यांनी पाहिलं सांगितलं की तुझ्या जीवनात
तुझ्या भाग्यामध्ये याच जन्मी काय तर पुढचे सातोई जन्मी तुझ्या भाग्यामध्ये पुत्राची प्राप्ती नाहीये. सप्त जन्मावधी तवा पुत्र
Gracias.